Come on, Manas, pick up the phone. मानस फोन उचलत नाहीये म्हणजे कदाचित सँडी बोलतो ते खरं आहे. मला एकदा जाऊन त्याला भेटायलाच हवं. हो आजी, तुम्ही काही काळजी करू नका. तुमचा नातू 2-4 दिवसात खणखणीत बरा होईल. त्याला फक्त थोडं जपा. त्याची केस हिस्ट्री आणि त्याच्यातले कॉम्प्लिकेशन मी तुमच्या मुलाशी डिस्कस केलेले आहेतच. तो तुम्हाला सांगेल. हो तुम्ही घाबरू नका, तो व्यवस्थित होईल. ओके अहो थँक्स कसले, मी डॉक्टर आहे, माझं कर्तव्य आहे ते. चला ठीक आहे, ठेवू मी फोन. ओके चल चलो बाय. ओके दीपा. हा दीपा बोल. हाय संकेत, खूप बिझी आहेस का? मगासपासून फोन ट्राय करते, एंगेज येतोय. पेशंट आहेत का खूप? नाही, एका मुलीला बघायला गेलो होतो, तिथेच फोन होतो. अच्छा, डिस्टर्ब करते का मी तुम्हाला? नाही नाही बोल ना. काही नाही, सहज फोन केलेला, म्हणजे थँक्स म्हणायला. तू इतकी मदत करतोयस आम्हाला मावशीच्या ट्रीटमेंटसाठी. थँक्स कसले त्याच्यात, मी डॉक्टर आहे, मी माझं कर्तव्य केलं बस. अच्छा, म्हणजे कर्तव्य, फक्त कर्तव्य म्हणून तू हे सगळं करतोयस? हो गं का? आणि एक डॉक्टर हे काय म्हणून करणार? आणि हा ते पण बरोबर आहे म्हणा. बरं तू येणारच ना उद्या माझ्याकडे? ए प्लीज जरा चार देशील का? कारण मला एका मुलीला पाहायला जायचं. कोण पेशंट वाटत? एक काय येऊन जाऊन पेशंट, माझं आता लग्नाचं वय झालंय. मी दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी मुलीला पाहायला जाऊ शकत नाही का? मी त्या मुलीला स्थळ म्हणून पाहायला निघालोय. बरं मी कळवेन मी येणार आहे की नाही ते. बाय. अगं दीपा. हे घे पाणी. ठेव ना. आले आले काय लॅपटॉप उघडून बसलास? हो 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 एक मिनिट. हो हो काय, मी काय विचारतीये, तू काय बोलतोयस? एक सेकंड, एक मिनिट थांब जरा. या प्रोडक्टचे डिटेल्स फीड करायचे राहून गेले होते, ते फीड करतोय. आता उद्या प्रेझेंटेशनमध्ये सॉलिड प्रॉब्लेम झाला असता का? एक सेकंड थांबू का, एक मिनिट थांबू. चल ना रोहित. बरं झालं, नाही तर मी लॉक करून ठेवला असा, डायरेक्ट उद्या सकाळी ऑफिसला जाताना दिला असता तुला. कसं काय करतेस तू? खूप महत्वाचं काम आहे ग, टाळता येण्यासारखं नव्हतं म्हणून असं करत होतो ना. टाळता येण्यासारखं नाही असं म्हणत ना, बऱ्याच वेळा आपण अनावश्यक काम करत राहतो, म्हणजे ओढवून घेतो स्वतःवर. आता 14 तास काम केल्यावरही टाळता न येण्यासारखं कुठलं काम असतं? हसतोस काय? इस पर उस पर थिअरी. म्हणजे? म्हणजे आय विल एक्सप्लेन. आमचे एक प्रोफेसर होते, त्यांची थिअरी इस पर या उस पर. म्हणजे ते आम्हाला नेहमी सांगायचे, आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्याला वाटतं की हे रस्त्यावर चालणारे जे आहेत ते किती बेजबाबदारपणे चालत आहेत, आणि जेव्हा आपण रस्त्यावर चालतो तेव्हा हाच विचार आपण गाडी चालवणाऱ्यांबद्दल करतो की ते किती बेजबाबदारपणे गाडी चालवत आहेत. कळलं तुला? म्हणजे या आधी तू ऑफिसमध्ये यायचीस, काम करायचीस, तेव्हा हे वाक्य मी तुला सांगायचो. आता तू घरी आहेस, आराम करतेस, ऑफिसशी तुझा काही टच नाही आहे, तेव्हा हेच वाक्य तू मला ऐकून दाखवतेस. कळलं? 13 वाजलं ना की मी पण येईन ऑफिसला.
म्हणजे तुझ्यावरचं बर्डन कमी होईल. काय होतो ना, तू एवढे तास बाहेर असतोस, असं वाटतं घरी आल्यावर ऑफिसचं नको, घरचं काम कर. माझ्यासाठी काय काम? तुझ्यासाठी एकच काम आहे, मानस. कुठे तो? आहे बाहेर पायऱ्यांवर बसलाय. मला वाटतं आता तीच आयडिया केली पाहिजे. कुठली आयडिया? सांगतो तुला. चल 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 सांग. Thank you.
आई तुझं वर्णन मी कसं करू एका वेळेत? दिवस रात्र काम करून तू भरतेस आनंद आमच्या झोळीत. तुझ प्रेम म्हणजे जणू एक हिरवगार झाड. प्रत्येक संकटापासून आमचं रक्षण करू तू भी आहेस ठाम. तुझ्या विना जीवन अशक्य आहे. तुझ्यामुळेच आमच्या जगण्याला अर्थ आहे. आणि तुझ्यामुळेच आमचं अस्तित्व आहे. अजून नाही रडायचं, अजिबात नाही रडायचं. मी ठीक आहे. म्हणून रडला ते बरं झालं. मला माहिती होत त्या गोष्टीने त्याला खूप त्रास होईल आणि म्हणून तो रडेल. तू काही काही गोष्टी किती सोप्या करून टाकतोस. माझ्यासाठी सगळ्यांसाठीच. मला माहित नाही तू तू नसता असत मी काय केलं असत. थँक्यू सो मच. हे वेडी थँक्यू काय म्हणतेस? तू माझ्यासाठी आयुष्यात इतकं काय काय केलंयस, त्या सगळ्या गोष्टींसाठी मी तुला थँक्यू म्हणू का? मग मलाही सतत मुसमुसणारी, रडणारी, दुःखी असणारी मजुरा नाही आवडत का? मला ती सगळ्यांना ओरडणारी, सगळ्यांवर चिडणारी, लहान मुलीसारखी करणारी मजुरा आवडते. तू सगळ्या गोष्टींचं इतकं टेन्शन घेतेस ना, मला नाही आवडत. देवाकडे मी हीच प्रार्थना करत असतो की तुझे सगळे टेन्शन्स मला मिळवत. आतापर्यंत जे आपल्या आयुष्यात झालं ते झालं, त्याबद्दल आपण काहीच करू नाही शकलो. पण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखे आहेत ते प्रॉब्लेम तुझ्यापर्यंत पोचण्याआधीच मला सॉल्व्ह करायचे आहेत. मी सतत त्याच प्रयत्नात असतो. तू असं काही बोललास ना की काय रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही. रोहित तू आज माझ्यापाशी आहेस मला सांभाळायला, माझी काळजी घ्यायला. तुला सांगू, मला आईला, ताईला आत्तापर्यंत आयुष्यात मखमली असं काहीच मिळालं नाही.
थोड्या थोड्या अंतराने आमच्या तिघींचेही जोडीदार आम्हाला सोडून गेले. त्यातून बाहेर पडलो तर ताईचं हे असं झालं. त्यातून सुटलो असं वाटलं तर आता आईच सोडून गेली. त्यामुळे सुखाच्या सरीची भीती वाटते रे. एक छोटीशी सर नंतर न सरणारा उन्हाळा घेऊन येते आणि जीवाची काहिली होते. या सगळ्या अनुभवांमुळे ना मन कधी शांत प्रवासच करत नाही. मी ताई सतत सावध, थोड्याशा अग्रेसिव्ह, थोड्याशा संशयी झालंय. आय अंडरस्टँड. पण तू आता हळूहळू शांत व्हायला लाग, कारण आता तुम्हाला कोणीही त्रास देणार नाहीये. कारण मी नेहमी आसपास आहे तुझ्या, तुला प्रोटेक्ट करायला. पण तू जर माझ्यावर अविश्वास दाखवला असं मी हतबल होतो का? काय करायचं मला सुचतच नाही. प्रॉमिस नकोय मला. मी सुद्धा समजू शकतो की सगळ्या गोष्टी परिस्थितींवर अवलंबून असतात. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपण जर एकमेकांवर विश्वास ठेवला तर बाहेरची कुठलीही गोष्ट आपला फायदा नाही घेऊ शकणार. आणि तुझ्यात सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी आली ना की तू मनू, ताई, सुही या सगळ्यांना नीट सांभाळू शकशील. तुला, मी आणि मला तू आहोत का? पण ताईला कोण आहे? मला पटतंय. तू किती विचार करतोस रे माझा? कारण तू माझा विचार करतेस.